ओर्लेम येथील रहिवासी ब्रेंडन सेराओ वय वर्ष 27 यांनी बुधवारी ऑनलाईन डिलिव्हरी ॲपद्वारे यम्मो कंपनीचा आईस्क्रीम कोन ऑर्डर केला होता. त्या महिलेनं सांगितलं की आईस्क्रीम कोनमध्ये सुमारे 2 सेंटीमीटर लांब मानवी बोटाचा तुकडा होता. सेराओ हे व्यवसायाने MBBS डॉक्टर आहेत. त्यांनी याबाबत तात्काळ पोलिसात धाव घेत आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. यम्मो आईस्क्रीम कंपनी विरोधात मलाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आईस्क्रीम कोनमध्ये आढळलेले मानवी बोट मलाड पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबईत मालाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडलाय. मलाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी तात्काळ ते मानवी बोट फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलंय. आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्यांचाही शोध घेण्यात येणार असल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलंय. मलाडमधील एका महिलेने यम्मो कंपनीचं आईस्क्रीम ऑनलाईन मागवले होते, पण तिनं ते खायला सुरुवात करताच तिच्यासमोर मानवी बोटाचा तुकडा दिसला. आईस्क्रीममध्ये कोणामध्ये बोटाचा तुकडा पाहताच ती महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काही जण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही, पण त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर तात्काळ मलाड पोलीस ठाणे गाठले.